जी मराठी अवॉर्ड 2020-21 पार पडतोय आणि माझ्यासोबत आहेत दोन सुंदर अभिनेते. खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासवर. खूप छान दिसतात तुम्ही आज. तुमची सगळीकडे सोशल मीडियावर संध्याकाळी चर्चा होणार आहे हे कन्फर्म आहे, तर स्टाईलबद्दल काय सांगाल? स्टाईलबद्दल एवढंच सांगेन की प्रेरणा जी आमची स्टायलिस्ट आहे तिच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो, छान सुंदर नटू शकलो आहे, हे याचं सगळं श्रेय दिलं जातं आहे. आणि मुळात माणसांना किंवा आपल्या ऑडियन्स जे सगळे झी मराठीचे ऑडियन्स आहेत त्यांना मुळात ही पात्र आवडत आहेत, ती व्यक्तिरेखा आवडत आहेत, ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे नट म्हणून. आणि निलेश, मी निलेश गवारे देवमाणूसमध्ये नामा करतो आहे. खूप भारी वाटतंय हे, असं हे पहिल्यांदा होतंय माझ्यासाठी, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. आम्हाला खूप इंटरव्ह्यू घेताना तुझ्यावर भारी वाटतंय. थँक्यू. आता हे तुम्ही बोलताय पण खरंच मला खूप भारी वाटतंय. तुमच्या कॅरेक्टर्सनी दोघांच्याही धुमाकूळ घातल्या अख्ख्या महाराष्ट्रात. तर आज अवॉर्ड आहे झी मराठी अवॉर्ड, तर तुमच्या काय फिलिंग्स आहेत, तुम्ही किती एक्सायटेड आहात? एक्साइटमेंट तर खूप आहे, कारण की ऑडियन्ससाठी नवीन असेल एक गोष्ट की निलेश आणि मी गेली 12-13 वर्ष एकत्र काम करतो आहे, पथनाट्य नाटक, दोन अंकी नाटकं किंवा स्टेज शोज, डान्स शोज, आणि तिथून इथपर्यंत हा एक मोठा पल्ला आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथपर्यंत पोचण्याची जी ऊर्जा आहे ना, ही सगळी झी मराठीची आहे. बाकी आम्ही फक्त कारण मात्र निमित्त आहोत. आमच्या ठिकाणी दुसरा महाराष्ट्रातला कुठलाही चांगला नट असता तरी त्याला तितकंच कौतुक मिळालं असतं. नवीन कलाकारांना जी काही संधी देते झी मराठी, तर ते खरंच खूप भारी आहे, कारण की आम्ही नाहीतर इथे तिथे फिरत असतो, एकांकिका करतो, कुठे ऑडिशन देतो, कुठे असं काही होत नाही. पण म्हणतात ना की असं आपलं की कधी होईल कधी होईल, खूप स्वप्न असतात आपले की कधीतरी आपल्याला पण असं काहीतरी मिळावं किंवा आपलं नॉमिनेशन व्हावं असं काहीतरी. तर असं खरंच झी मराठीने केलं, त्याच्यामुळे त्यांचं खरंच आम्ही खूप आभारी आहोत. आणि कोरोनाचा काळ आहे सध्या सुरू, सगळेजण प्रिकॉशन घेत आहेत, इथेही प्रिकॉशन घेऊन आतमध्ये सोडलं जात आहे, तर तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यात तुम्ही स्वतःची काळजी, घरच्यांची काळजी कशी घेता? नक्कीच, कारण की घरच्यांची काळजी सगळ्यात मोस्ट आधी आपल्या आयुष्यामध्ये येते, कारण की त्यांच्यामुळे खरं तर आपल्या आयुष्याचा गाडा चालत असतो, आपले ते बॅकबोन असतात, त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण आता प्रत्येक घरातला व्यक्ती तितका जबाबदार आहे, तो स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो, त्यासाठी मास्क वापरणं झालं, सॅनिटाईज वापरणं झालं, किंवा हात धुत राहणं, संपर्क टाळणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, या सगळ्या नियमांना आम्ही दुजोरा देणार नाही आहे. त्या सगळ्या नियमांना पाळून आणि आम्ही कोरोनापासून वाचण्याचा प्रयत्न करू. आणि ऑडियन्सना पण मी हेच म्हणेन की आता काही दिवस राहिलेत, लसीकरण उपलब्ध झालेलं आहे, आणि हे कोरोनाचं संकट जे सावट सगळ्याच इंडस्ट्रीवर आलेलं आहे, हे लवकरात लवकर दूर व्हावं आणि पुन्हा एकदा आपल्या झी मराठीबरोबरच सगळे रंगकर्मी, सगळ्या प्रेक्षकांचं सगळं आयुष्य सुखकर व्हावं. जाता जाता एक गेम खेळूयात. मी दोघांनाही एक कॉमन प्रश्न विचारणार आहे, त्याचा जो कोण पहिला उत्तर देईल तो जिंकला. ओके, जेंट्स आहेत ज्यांच्यावर पुरुषांवर जितके बायोपिक आले त्यांचे पटकन 5 नावं सांगा. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, अजून बाबा आमटे. बाबा आमटे, मग आम्ही दोघं आम्ही दोघांमध्ये झालं काय आता? हां, बाबा आमटे, परत बाजीप्रभू देशपांडे, तानाजी, अजून पु ल देशपांडे. अरे वा, चला म्हणजे जिंकलेले आहेत. आणि आता आपण दुसरा प्रश्न विचारूयात. 5 महिलांवरची गाणी ज्यामध्ये महिलांचा उल्लेख आहे, म्हणजे जसं की जन्मबाईचा बाईचा अशा टाईपची. माझी मैना, जन्मबाईचा, लाडाची लेख, येऊ कशी तशी नांदायला, म्हणजे तुम्ही झी मराठीचं प्रमोशन करून टाकला पूर्ण. आणि अगबाई सासूबाई. अगबाई सासूबाई बघितलं, झी मराठीचं प्रमोशन तुमचं सुरूच आहे इथे पण. खूप खूप शुभेच्छा, थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. कॅमेरामन अशोक सह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे